पंचगंगा नदीनं राजाराम बंधाऱ्याजवळ 43 फुटाची धोका पातळी ओलांडल्यानंतर कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. यापूर्वीच्या नोंदीनुसार नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर कोल्हापूर ते शिये दरम्यानचा मार्ग पाणी आल्यामुळं वाहतुकीसाठी बंद होतो. यंदा मात्र हा मार्ग पाणी पातळी 41 फुटांवर असतानाच बंद झाला. पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडून 47 फुटांची पातळी गाठल्यानंतर शहरातील शाहूपुरी, कुंभार गल्ली, सुतारवाडा, बापट कॅम्प, रमणमळा, नागाळा पार्क, जाधववाडी या परिसरात पुराचं पाणी यापूर्वी शिरत होतं, पण नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर 44 ते 45 फूट पाणी पातळी गाठल्यानंतर या भागांमध्ये पाणी आलंय. शहराच्या पूरबाधित भागात यंदा लवकर पाणी येण्याला प्रशासनाचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करतायत. 44-48 फुटाला येणारं पाणी हे तुम्ही जर बघितला तर हे 43 फुटालाच पाणी आज या कुंभारगलीत येतंय. याचा अर्थ आम्ही इथं पूरग्रस्तांनी काय करायचं, 100% पूर्णपणे जबाबदारी प्रशासन आहे. कारण हे निश्चितपणाने दर 2089 असेल, 89 असेल साली, 2019 असेल, 2021 असेल, हे जर बघितला तर पुराच्या पातळीचा विषय हा वेगवेगळ्या पद्धतीनं वाढत चाललेला आहे. परंतु ह्या 21 नंतरच्या पुरांत मधी 2 वर्ष मिळाली, या प्रशासनानं बाबा कुठं काय उपाययोजना केल्या. आणि आत्ता एवढं गांभीर्य असून देखील जर 43 फुटालाच पाणी येत असेल तर मग 50 फुटाला लोकांनी काय करायचं, हा निश्चितपणानं प्रश्न ह्या तुमच्या माध्यमानं आम्ही ह्या सरकारला विचारणार. कारण का की आम्ही हेच करायचं का, आमच्या कुंभार व्यवसायाने असेल, हातावरचं पोट काम करणारे लोक आहेत, भाऊ 12 बोलते तर ह्या इथं राहतात, मग त्यांना कोण बाबा कुणी न्याय द्यायचा, हा निश्चितपणानं कुठेतरी याचं परीक्षण होणं फार महत्त्वाचं आहे. यावर्षी ज्या पद्धतीनं नागरी वस्त्यांमध्ये पाणी येत आहे त्याचा विचार करता प्रशासनानं GPS तंत्रज्ञानासह अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नोंदी ठेवाव्यात आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असं पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी सांगितलंय. 2019 आणि 2022 या दरम्यान कोल्हापूर शहरात जो पूर आला होता तो अचानक त्याची पातळी नेहमीच्या पुरापेक्षाही तो पूर जास्तीचा होता ही गोष्ट अनुभवलेली आहे. त्या दरम्यान कोणकोणत्या भागात कोणकोणती पातळी आली आणि ती केव्हा आली याच्या नोंदी ठेवलेल्या होत्या, पण या नोंदी आत्ता ज्या वेळेला आम्ही तपासल्या त्यावेळेला काही भागामध्ये ज्यावेळेला 47 म्हणजे अजूनही 2 फुटानंतर जिथं पाणी आलं होतं तिथं आत्ताच पाणी आलेलं दिसायला लागलं आहे. काही ठिकाणी हे पाणी आलेलंच नाही असंही दिसतंय, म्हणजे याचा अर्थ जयंती पुलावरती अजूनही पाणी आलेलं नाही पण त्यावेळेला जयंती पुलावरती पटकन पाणी आलं होतं, अशी अनेक उदाहरणं शहरामध्ये दिसत आहेत. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे, कारण याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी तयार होण्याची शक्यता आहे. याच्यासाठी काही पाईप अचानक वळवल्या, काही ठिकाणी भराव टाकले, काही ठिकाणी ते बंद करून टाकलं, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी त्याचा निचरा वेळेत झाला त्यामुळं ह्या गोष्टी घडल्या असण्याची शक्यता आहे, पण हे आत्ता काहीच सांगता येत नाही कारण काही भागामध्ये आत्ता जाता येत नाही आहे. प्रशासनानं याचं गांभीर्यानं ही गोष्ट लक्षात घेऊन ज्यांना ज्यांना याची माहिती आहे ती माहिती संकलित करून अशा नोंदी पुन्हा एकदा व्यवस्थित करणं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की नवीन तंत्रज्ञान जे आहे, जी GPS तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या गोष्टीचं पुन्हा एकदा अभ्यास करून ह्या अचूक नोंदी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकडनं गरजेचं आहे. ह्यात प्रशासनानं आणि राज्यकारी नेत्यांनी गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. तर महानगरपालिका प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सुद्धा या परिस्थितीला नदी, नाले, ओढ्यांमधील भराव आणि अतिक्रमणं कारणीभूत असल्याची कबुली दिली आहे.